नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत संत दामाजी पंत मंदिराकडे. हे मागे जे तुम्हाला मंदिर दिसतंय संत दामाजी पंत यांचे आहे. मंगळवेढा येथे हे मंदिर आहे. मंगळवेढा हे एक तालुक्याचे स्थान आहे आणि तेथे अनेक संत होऊन गेले. संत कानोपात्रा, संत चोखोबा, संत गोपाबाई आणि त्यातीलच एक संत दामाजी पंत हे आहेत. संत दामाजी पंत हे एक मंगळवेढा गावातील थोर संत होऊन गेलेत. 15व्या शतकातील दामाजी पंत हे विठ्ठलाचे भक्त होते आणि ते मंगळवेढ्याचे रहिवासी होते. मंगळवेढा या गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये लोक अन्नासाठी पाण्यासाठी त्रासले होते. दामाजी पंत यांनी धान्याचे कोठार गावकऱ्यांसाठी खुले केले होते. मात्र त्यांना राजाने बंदी बनवण्यासाठी पाठवले असता ईश्वर पांडुरंगाने त्याची जमानत घेतल्याचे आपल्याला दिसून येते. आता आपण पहिले मंदिर बघूया. मित्रांनो, तुम्हाला जर मंगळवेढ्याला यायचे झाले तर मुंबईपासून 400 किलोमीटर, पुण्यापासून 234 किलोमीटर आणि पंढरपूरपासून 27 किलोमीटरच्या अंतरावर मंगळवेढा आहे. मंदिराची महिमा सांगण्यासाठी आपल्याबरोबर एक गृहस्थ आहे. त्यांचं नाव आहे मच्छिंद्र मारुती गायकवाड. त्यांच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. हां, मंगळवेढी भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ह्या मंगळवेढेमध्ये 14 संत होऊन गेले. कानोपात्रा, गोपाबाई, तसंच टीकाचार्य, सीताराम महाराज, संत चोखामेळा, संत दामाजी पंत, गैबीपीर आणि लतीफ शहा असे एकूण या मंगळवेढी भूमीत 14 संत होऊन गेले. त्यापैकी तुम्हाला मी दामाजी पंताचा इतिहास सांगतो. हे दामाजी मंदिर, दामाजी पंतांचं हे मंदिर आहे. 1378 साली दुष्काळ पडला आणि दामाजी पंत हे बिदरचे बादशाह यांच्याकडे मामलेदार म्हणून मंगळवेढे ग्रामीणमध्ये तहसीलदार म्हणून सेवेला होते आणि 1378 मध्ये मोठा भीषण दुष्काळ पडला. ग्रामोग्रामचे लोक अन्न अन्न पाणी पाणी करून जीव त्यांचा तडफडून चालला आहे आणि लोकांना अन्न मिळेना पाणी मिळेना असे आजूबाजू अन्नापानातून तडफडून त्यांचा जीव चालला. हे दामाजी पंताला बघवलं नाही. मग हे दामाजी पंत हे तहसीलदारचे हुकमत मी मामलेदार आणि धान्याची कोठार ही दामाजी पंताच्या ताब्यात होते. मग आता काय करायचं, मोठा प्रसंग पडला. मग दामाजीनं पुढचा मागचा विचार न करता जरी मला शिक्षा झाली तरी गोरज गरीब जगतील, लाखांचे प्राण वाचतील म्हणून त्यांनी बिदरच्या बादशाची परवानगी न घेता धान्य गोरगरिबासाठी त्यांनी खुले करून टाकले. वाटतील तेवढं तुम्हाला जेवढं वजन जाईल तेवढं तुम्ही घेऊन जावा आणि अशा तऱ्हेने दामाजी पंतानं लाखो लोकांचे प्राण वाचवले. तेव्हाच काय, ज्या वेळेला मी आता ज्या अन्नक्षेत्र म्हणतो ना, दामाजी पंतानं पहिल्यांदा अन्नक्षेत्र चालू केलं 1378 चालला. त्यांच्यापासून हे अन्नदानाची सुरुवात झालेली आहे म्हणजे अशा पूर्ण. मग हे कोठारं वाटली, मग धान्य, मग इथला एक त्यांचा बिदरच्या बादशाचा एक हे होता सेवक, त्यांनाही बघवलं नाही. त्यानं बादशाला चाळी केली. चाळी केल्यावर मग बादशाचं फरमान आलं की ताबडतोब दामाजीला काढण्या घालून दरबारामध्ये हजर करा. मग ते आले, त्यातले शिपाई हे आले. त्यांचे दामाजीला असं असं तुम्हाला बादशानं हे धान्य लुटले याच्याबद्दल तुम्हाला हुकूम काटक केलेला आहे. मग दामाजी पंतांनी एक शेवटची इच्छा म्हणून मला पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्या आणि मग मला तुम्ही घेऊ, मी तुमच्यासह यायला तयार आहे. मग अशा म्हणलं मग त्याने तयार झाले ते सेवक. मग दामाजी पंताने पंढरपूरला गेले, गंगेच्या आपलं चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगा तार आत्वा मार, मी तुझ्या आता
अधीन झालेलं आहे. तारणक मारक तूच आहे. मग अशाप्रमाणे पांडुरंगाच्या इच्छेने शेवटचं दर्शन घेतलं आणि बादशापुढं. मग हे भक्तांचा कळवळा पांडुरंगाला, मग पांडुरंगा दामाजी पंतांचा कळवळा यांनी महाराज रूप घेतलं आणि जेवढं धान्य यांनी लुटलेलं होतं तेवढ्या धान्याची त्यांनी पोच पावती नेऊन बिदरच्या पातीचा तो पोच केली. झाला महार पंढरीनाथ पोतिल्या खळखळ मोरा, असं एक कवी कविता. झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ नेसला मलिन लंगोटी, घेतली हाता मध्ये काटी, घोंगडी टाकिली पाटी टाकिली पाटी, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरी नाथ. खळखळा ओतिल्या मोरा, घ्याजी मोजून पावती करा, ढिग बघून चमकल्या नजरात मकल्या नजरा, शा खाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. एवढी दादानी सुंदर माहिती सांगितली आहे दादा, दादा तुमचे खूप मोठे मोठे आभार. पहिले तर किंवा माझी सांगा का कुलशी आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. तुम्हाला जसं मित्रांनो मी म्हटलं की मंगळवेढ्यामध्ये भरपूर संत होऊन गेले, संत दामाजी पंतांचं आपण आता मंदिर बघितलं, त्याच्याच पुढे तुम्ही थोडंसं आल्यानंतर तुम्हाला आपल्याला चोखामेळा समाधी मंदिर लागेल. संत चोखामेळा हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळातील वारकरी संत कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखोबा मेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. संत चोखोबा हे एक संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे कबाड कष्ट उपसत असतानाच नित्य नेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण करीत होते. संत चोखोबा उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उरावरी भेटावे असे खूप वाटत होते, परंतु ते सावळे गोजरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे ही खंत त्यांच्या मनात होती. शके 1260 मंगळवेढ्यातील वेशीच्या तटाची भिंत कोसळली होती व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूध पंढरपुरी आला आणि त्यासोबत चोखाम्या तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यात आले. परंतु किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम सुरू असताना एके दिवशी उजळ भिंत कोसळली व त्याखाली श्री चोखोबा आणि अनेक मजूर मरण पावले. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले. ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता त्या अस्थी श्री चोखाम्या यांच्याच आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपुरी विठ्ठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी समाधीजवळ त्यांची समाधी बांधली. संत चोखोबा 13 शतकातील असे महान संत होते. संत चोखोबांचा विवेक दीप हा ग्रंथ फार प्रसिद्ध असून त्यांनी अनेक अभंग देखील रचले आहेत. ऊस डोंगापरी रसनोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, चोखा डोंगापरी भाव नाही डोंगा, काय भुललासी वरलिया सोंगा, अशी सुंदर अशी रचना केलेली आहे. मित्रांनो असं समाधी मंदिर आहे, जर तुम्ही बघितलं तर आजूबाजूला पूर्ण रस्त्या चौथऱ्यावरही बांधलेले आहे. मध्येच बघाल तर फक्त चौकामध्ये छोटंसं एक समाधी मंदिर आहे. अतिशय थोर संत होऊन गेलेत हे सुद्धा. परेडा दर्शन घेऊया आपण. तर मित्रांनो आता आपण संत दामाजी पंत यांचे मंदिर बघितले, संत चोखोबा बघितले, पण आता आलो आहोत संत कान्हो पात्रा या मंदिराला.
कान्होपात्र मंदिरापाशी आपण आलो आहोत आणि आपल्याबरोबर एक ताई आहेत, तर त्यांना थोडी माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. नमस्कार ताई. मी मंगल भिवाजी डांगे, शनिवार पेठ मेटकर गल्ली मंगळवाडा इथे राहते. मी कान्होपात्रा मंदिर शेजारी, म्हणजे आमच्यातच आहे ते मंदिर. त्यांची दररोज आम्ही पूजा करतो. कान्होपात्रा एक वेश्याची मुलगी होती. इथंच पाठीमागं कान्होपात्राचे आई राहत होती. घरासमोर विहीर होती, साईडला तळ आहे सध्या. मग ही जी कान्होपात्रा होती इथं, तिला देवा भजनाचं वेड होतं. मग आता हे जे मंदिर आहे, दिसतं 1977 साली स्थापन केलं गेलं. हा, 1977 साली इथं हे मंगळवेडा भूमी संतांच्या अभंगामध्ये आहे ह्या वाड्याचा उल्लेख. बर. येते राही आईस वाड्यात. हा, हा वाडा आहे का? हा, हा वाडा आहे. मग हे राही आबी जे आहे, म्हणजे तिला राही आबी म्हणायची. मग ती, तिला मुलबाळ नव्हतं. मग तिचं नाव पुढं कसं राहणार? तर तिनं ह्यांना आणून त्याचा प्रयत्न करून विजापूरहून मूर्ती आणून असं बसून ही त्यांनी केलेलं, जीर्णोद्धार केला. हा, त्यांचा जीर्णोद्धार केला. तर याची पूजा आणि तुमच्या आम्हीच करतो. आणि विशेष म्हणजे हे कान्होपात्राचे साड्या कपडे आणून मीच तयार करते. अरे वा वा वा, क्या बात आहे, एकदम पुण्याचं काम करतात. ही राही आबी जी होती, ही जर बुधवारी जायची म्हणून चालत पंढरपूरला. बरोबर. मग ही तिच्या एकदा 2-3 वेळेस असं झालेलं की मला इथं यायचं आहे, तुझ्या वाड्यात यायचं, असं ती म्हणायची राही आबी. मंदिर अगदी कुठेही हे मंदिर नाही, फक्त मंगळवेढ्यात याच ठिकाणी. कान्होपात्राविषयी अजून जर सांगायचं झाले तर बिदरच्या बादशहापर्यंत कान्होपात्राच्या सौंदर्याची ख्याती पोचली. तिला पकडून आणण्याकरता त्याने आपले सरदार मंगळवेढ्यास पाठवले. स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याकरता कान्होपात्रा वेश बदलून वारीत सहभागी झाली आणि पंढरपुरी पोचली. विठ्ठलाच्या चरणी डोके ठेवून आपले रक्षण करण्याची आर्तविनवणी तिने केली. बादशहाच्या सरदारांनी तिचा पंढरपूरच्या मंदिरापर्यंत पाठलाग केला. मंदिराच्या व्यवस्थापकांना कान्होपात्रेला हवालणी करण्याचा फरमावले, अन्यथा मंदिर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. आपल्या भगवंतांचे, आपल्या विठ्ठलाचे मंदिर उद्ध्वस्त होताना कान्होपात्रा कशी पाहू शकणार होती? तिने यवनांसोबत जाण्याची तयारी दर्शवली, परंतु शेवटचे विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवण्याची तिने विनंती केली. विठ्ठलाच्या पायाला कडकडून मिठी मारून तिने आपले प्राण त्या क्षणी टाकले. पण आपल्या आणि पांडुरंगाच्या भक्तीत अडसर ठरू पाहणाऱ्या यवनांसोबत गेली नाहीच. मंदिराच्या दक्षिण दरवाजावर तिला पुरण्यात आले. त्या ठिकाणी एक तरटी वृक्ष उगवला. तो वृक्ष अजूनही अक्षय हिरवा असून संत कान्होपात्रेच्या भक्तीची ग्वाही देत उभा आहे. भजनी मंडळ आहे, दर गुरुवारी 2 एकादशीला भजन घेतो. ती आहेत, त्या आपल्याला भजन म्हणून दाखवत आहेत. नको देवराया अंत आता पाहो, प्राण हा सर्वता जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहो, प्राण हा सर्वता जाऊ पाहे. हरणीचे पाडस व्याघ्र धरिएले, मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहो, प्राण हा सर्वता जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहो, मोकलून आस जाहले उदास. घेई कानो पात्रे सहृदयात, नको देवराया अंत आता पाहो. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. धन्यवाद ताई, तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली. तर आता आपण परत दर्शन घेऊया. तर मित्रांनो, असे आपण एवढे थोर संतांचं आज मंदिर बघितलेलं आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांना शेअर करा, दाखवा त्यांना एवढे थोर संत आपल्या याच्यामध्ये होऊन गेलेले आहे. चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करूया एकमेकांना बाय बाय.